डिफ्युजर सिस्टीमबद्दल मी पहिल्यांदा दिव्य मराठी या दैनिकामध्ये आलेली एक वाचला होता आणि त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन मी जोगळेकरांची चिपळूणला भेट घेतली. त्याच्याबद्दल सगळं शास्त्र समजून घेतलं आणि माझ्या असं लक्षात आलं की फळांचा आकार, फळांचा रंग आणि एकसारखं वजन डिफ्युजरमुळे मिळू शकेल आणि म्हणून मी माझ्या शेतामध्ये पहिल्यांदा प्रयोग केला. आता जी तुम्ही बाग पाहताय माझी, ही बाग मी ऑगस्ट महिन्यामध्ये लावलेली आहे आणि झाडांची सरासरी उंची ही 4.5 फुटापेक्षा जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मूळ जे शास्त्र आहे ते आपण झाडाला देत असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग होणं, याच्यामध्ये जवळजवळ 90% पाणी हे झाडाच्या मुळांना मिळतं आणि 85% खत हे झाड उचलू शकतं. जोळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे झाडाला, सूर्याला खत आणि पाणी दिसता कामा नये आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सूत्र याच्यामधलंच आहे. दीड लिटर पाण्यामध्ये रोज 1.5 लिटर पाणी जर दिलं तर ही झाडं इतकी दुपारच्या वेळेला सुद्धा इतकी टवटवीत दिसतात. मला असं वाटतं की याचा शेतकऱ्यांनी आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रामुख्याने याचा खूप उपयोग करून घ्यावा. याला काय आणि डिफ्युजर दीर्घकाळ टिकणारे आहेत. 1 किलो जरी डाळिंब जास्त आले तरी तुमचे पहिल्याच वर्षी पैसे वसूल होतात. मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करीन की आपण शास्त्र समजून घ्या, आचरणात आणा आणि पाण्याअभावी सुकणाऱ्या बागा वाचवा आणि उत्पादन पण मिळवा.